अशा गजरात गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसातच होणार आहे आणि प्रत्येकालाच आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची उत्सुकता असते त्याचबरोबर पसंतीची मूर्ती हवी असा सुद्धा एक अट्टहास असतो आत्ता मी पुण्याच्या कसबा पेठेतल्या भागात आहे आणि इथे मी आत्ता एका गणपतीच्या स्टॉलच्या इथे आलेली आहे अतिशय आकर्षक अशा गणपतीच्या मूर्ती आहेत आणि दरवर्षीच नवीन काय हा प्रश्न सगळ्यांना असतो खरं म्हणजे शाडूमातीच्या गणपतीच्या मूर्ती असतात पी ओ पीच्या असतात त्याचबरोबर कागदापासून बनवलेल्या मूर्तींचं सुद्धा यंदा एक क्रेज जी आहे ती बाजारात आहे आणि इथे अतिशय आकर्षक अशा मूर्ती आहे गणपतीचे दागिने जे आहेत ते लक्ष वेधून घेत आहेत अगदी गोल्डन दागिन्यांचं आकर्षक असे गणपती सजलेले आहेत तिथे मध्ये एक मूर्ती आहे ती टिटवाळ्याच्या गणपतीची प्रतिकृती आहे अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे त्याचबरोबर त्याच्याखाली श्रीकृष्णाच्या रूपातली एकदम लोभस विलोभनीय अशी ही गणपतीची मूर्ती आहे आणि आपण बघितलं तर अतिशय आकर्षक विलोभनीय लोभस्वणा असे गणपतीच्या या मूर्ती आहेत प्रत्येकच मूर्ती लक्ष वेधून घेते खरं म्हणजे गणपती बाप्पा हा सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे त्यामुळे प्रत्येकच मूर्ती जी आहे ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि पुण्यात जर बघितलं तर मानाच्या गणपतीच्या मूर्तींना जास्त मागणी असते त्यामध्ये आपण बघितलं तर कसबा गणपती आहे मानाचा त्याचबरोबर दगडूशेठ गणपतीलासुद्धा खूप मागणी असते यावर्षी केसरीवाड्याचा गणपतीसुद्धा या सगळ्या गणपतींमध्ये विराजमान झालेला आहे आता नेमकी काय क्रेज आहे किंवा नेमकी कशाला मागणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत सचिन डाखवे नमस्कार काय सांगाल तुमचं किती वर्षापासून इथे आहे गेले वीस बावीस वर्ष मी या धंद्यामध्ये आहे ह्या धंदा नसून ही आमची वर्ष परंपरा आहे आमचं वाक्यच आहे वारसा परंपरेचा बाप्पा आपल्या घरचा दरवर्षीप्रमाणे नवनवीन मॉडेल यावर्षी पण येत या असतात तसे यावर्षी कसं आपला केसरीवाडाचा गणपती हे वैशिष्ट्य आपलं यावर्षीचं आहे नवीन मॉडेलमध्ये मौडे केसरीवाडा याची प्रतिकृती केलेली आहे एक लहान आणि एक मोठी अशा प्रत्येकमध्ये कमीत कमी तीन सहा मूर्ती आपण दरवर्षी बनवतो या दरवर्षी आपण स्वतः बनवत असतो केसरीवाडा कसबा गणपती याचे प्रत्येक होते तांबडे जोगेश्वरी याच आपल्या पुण्यामध्ये चालणारे वैशिष्ट्य आहे याच्या पाठोपाठ आपण मुंबईचे जे गणपती आहेत तसे त्याचं आपण बघतो लालबागचा गणपती आहे टिटवड्याचा आहे त्या तेजू आहे काळा चौकीचा आहे अशाप्रमाणे आपण भरपूर प्रमाणात माझ्याकडे गणपती असतात लाल माती म्हणा शाडूच्या माती म्हणा किंवा पेपरचं वगैरे गणपती म्हणा हेही आपण लोकांच्या मागणीनुसार मागवत असतो लगद्याचे जे गणपती आहेत कागदापासून ते या वर्षीच आहेत का ते किती वर्षापासून तीन वर्षापासून लग्नाचे गणपती आलेले आहेत पण काही लोकांच्या मागणीनुसार आपण ते गणपतीचं प्रोडक्शन वाढवतो पहिल्या वर्षी शंभर होते आता दीडशे दोनशे अशा प्रमाणात आपण गणपती वाढवत असतो आणि शारदा गणपती पण आहेत तर त्याविषयी काय सांगा शारदा गणपती फार पुण्यामधलं वैशिष्ट्य आहे जेवढं जितक्या प्रमाणात बाहेर चालणार नाही इतक्या प्रमाणात पुण्यामध्ये जो शारदा गणपतीला दरवर्षीच घेणारे गणपती म्हणजे माझ्याकडे तरी दहा वर्ष आले फक्त शारदा घेणारे माणसं भरपूर आहेत की त्या शारदेला पारंपरिक दागिने घालणं ड्रेस करणं ड्रेपरी पूर्ण करून देणं या अशा भ भयंकर सगळ्या आवडी लोकांच्या अनुसार आपण करून देतो आता या गणपतीच्या किंमतींचा पण एक सगळ्यांना उत्सुकता असेल तर किंमत कितीपासून सुरुवात आहे माझ्याकडे तीनशे रुपयापासून गणपती आहेत की आपल्या लोकांच्या मागणी तीनशे साधारण आठशे पासून दोन हजार पाच हजार दा दहा हजारपर्यंत माझ्याकडे गणपती असतात आता यावर्षी लोकांची मागणी कुठल्या गणपतीला जास्त आहे पुण्यामध्ये म्हणलात तर आपण जर मागणी केली तर दगडूशेठ कसबा गणपती लालबाग शिवरेकर टिटवाळा अशा पारंपरिक गम गणपतीची मागणी पुण्यात प्रचंड आहे त्याच मागणीनुसार आम्ही तसे गणपती मागवतो यावर्षी दागिन्यांमध्ये खूप वैविध्य दिसतंय त्या दागिन्यांवर काय सांगाल दागिन्यांबद्दल एक वर्षापासून ट्रेंड चालू झाला होता की ते दागिने करता करता लोकांना खरे केस पाहिजेत अशा कल्पना ज्या नवीन चालू झाल्या केल्या या पुण्यामध्ये आपणपर्यंत चालू केल्या आता त्याच क्रिएजपासून आम्ही तीन वर्ष आले याच्यावरती काम करतो की लोकांना कसं नवीन दागिने माहिती हे जे आता लावले आहेत हे ऑक्सफोर्डच्या ऑक्सफर्डचे ऑक्सफर्डच्या हे आता आपल्या पुण्यामध्ये कुठं दिसणार नाही तुम्हाला हे लोकांना जसं आवडेल तशा पद्धतीने आपण करून घेतो हे मुंबईवरनं करून आणायला लागतं मला त्यानुसार आम्ही जे जशी जशी मागणी वाढेल ते जे थोडेसे दागिने असल्यामुळे महाग पडतात कॉस्टिंग त्यानुसार पण लोकांच्या आवडीनुसार लोक घेतात आता किती गणपती बुक झालेत म्हणजे आणि आदल्या दिवशी घेणाऱ्यांची संख्या कशी असते आत्ता साधारण म्हणाल तर तुम्ही तर पंधराशे गणपती माझ्याकडे एकंदरीत असतात पंधराशेमधले आत्ता चार पाचशे गणपती बुकिंग झालेले आहेत तर लोकं आदल्या चार दिवसापासून चालू होतात घेणार पण जो ओघ असतो जास्त तो आदल्या दिवशी आणि त्या ज्या दिवशी बसतात त्या दिवशी त्या दिवशी प्रचंड ओघ असतो घेणाऱ्यांची हो संख्या खूप खूप धन्यवाद आणि गणपती बाप्पा मौर्या जय गणेश परंपरेचा बाप्पा आपल्या घरचा आपण बघितलं दरवर्षी वेगवेगळ्या वेग आकाराच्या किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रतिकृतीच्या ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्या आहेतच पण यावर्षी दागिन्यांमध्ये जे वैविध्य आहे ते प्रत्येक मूर्तीमध्ये बघायला मिळतंय म्हणजे कृष्णाच्या रूपातली मूर्ती असेल शिवाजी महाराजांच्या रूपातली असेल किंवा अगदी शंकराच्या रूपातली असेल शारदा गणेश हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आणि त्यातले शारदेचे दागिने यांचं जे वैविध्य आहे ते सुद्धा खरंच वाखाणण्याजोगं आहे किंवा खरे केस जे आहेत म्हणजे अगदी खरे केस वाटतील असा वीक सुद्धा त्या गणपतीला लावलेला आहे किंवा गणपतीचे जे आपण धोतर असतं त्यांचा आकार किंवा त्यांचा रंग जो आहे त्यामध्ये सुद्धा खूप वैविध्य आहे आणि हे सगळे रंगीबेरंगी आकर्षक लोभसवाण्या ज्या मूर्ती आहेत प्रत्येक मूर्ती लक्ष वेधून घेते आणि पुण्यात मानाच्या गणपतीच्या प्रतिकृतींना खूप मागणी असते त्या पद्धतीचे इथेसुद्धा प्रतिकृती आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर बाल गणेशलासुद्धा खूप काय म्हणतो आपण मागणी असते तर बाल गणेशच्या पण वेगवेगळ्या प्रतिकृती ज्या आहेत त्या इथे बघायला मिळत आहे इथे एक मूर्ती त्या हा मूर्तीच्या हातात पिचकारी आहे तर तीसुद्धा गणपतीची जी मूर्ती तीसुद्धा अतिशय आकर्षक अशी आहे तिथे वरती मोरपीस पण आहे म्हणजे कृष्णाच्या रूपातली अशी ती मूर्ती आहे वरती मोर्पीस आहे हातात पिचकारी आहे म्हणजे कृष्ण ज्याप्रमाणे रंगपंचमी खेळतो तसा भास त्या मूर्तीतून होतोय अशा आकर्षक मूर्ती ज्या आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे खरंच या सगळ्याच मूर्ती ज्या आहेत त्या लक्ष वेधून घेत आहेत अतिशय सुंदर अशा या मूर्ती आहेत आणि प्रत्येकालाच आपल्या घरातली गणपतीची मूर्ती छान असावी आपल्या पसंतीची असावी अशी एक इच्छा असते आणि त्याप्रमाणे पुण्यात आत्ता लगबग जी आहे ती सुरू झाली आहे अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे त्यामुळे मूर्ती आणण्यासाठीची जी लगबग आहे ती पुण्यात आपल्याला बघायला मिळते आहे आणि हा सगळा गणेशोत्सवाचा एकंदरीत उत्साहाचा चैतन्याचा ऊर्जेचा असा हा माहोल आहे कॅमेरापर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठी पुणे